सोलापुरात नियोजन भवन इथं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बैठकीत शेतकऱ्यांनी गोंधळ घातलाय. जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख हे पालकमंत्र्यांना भेटायला गेले असता पोलिसांनी त्यांना रोखलं, त्यामुळे हा गोंधळ झाल्याचं कळतंय. कांद्याला हमी भाव द्या या मागणीसाठी ते भेट घेणार होते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे. दरम्यान कांद्याला हमी भाव द्या अशी शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. यावेळी जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख हे पालकमंत्र्यांना भेटायला गेले असता पोलिसांनी त्यांना रोखलं, त्यामुळे हा गोंधळ निर्माण झाल्याचं कळतंय. राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट रोखल्यानं हा सगळा गोंधळ झाल्याची माहिती समोर येते. सोलापुरातील नियोजन भवन इथं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बैठकीमध्ये हा गोंधळ झाल्याची माहिती समोर येते. जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख हे त्यांना भेटायला गेले असता पोलिसांनी त्यांना रोखलं आणि त्यानंतरच आता हा गोंधळ झाला. मला अर्जुन बोलताय बघा, महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे.